समर्थन आमदासांनी गुलामीच्या काळामध्ये तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला असं विधान अमित शहांनी केलंय. सांगलीच्या शिराळ्यामध्ये अमित शहांची प्रचार सभा आज होती आणि यावेळी त्यांनी हे विधान केलंय. ही भूमी समर्थ रामदासांची पावलं पडलेली आहे असंही ते म्हणाले आणि त्यांच्या या विधानामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी झी 24 तासशी बोलताना शहांच्या या विधानावर आक्षेप घेतलाय. समर्थ रामदास के चरण जहां पड़े यह ये भूमि है. समर्थ रामदास जिन्होंने गुलामी के समय में महाराष्ट्र के युवाओं को एकत्रित कर शिवाजी महाराज को पाठिंबा देने का काम किया वो समर्थ रामदास को मैं प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करता हूं. तर इंद्रजीत सावंत यांच्याबरोबर झी 24 तासनं संवाद साधला, काय म्हणाले पाहूया. मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या इतिहासात अशा पद्धतीचा कोणताही संदर्भ उपलब्ध नाही. त्यांनी भाकड कथांवर आधारित अशा पद्धतीनं इतिहास सांगायची ही त्यांची पहिल्यापासूनची नीती आहे. खरं तर शिवाजी महाराज हे शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ सारख्या महापराक्रमी आई वडिलांचे पुत्र होते आणि त्यांनी 1642 ला स्वराज्याची स्थापना केलेली होती. याविषयी इतिहासातले अनेक पुरावे आहेत. 1642 ते 1672 या कालावधीत कुठंही समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अस्सल संदर्भ साधनात येत नाही शिवाजी महाराजांच्या संदर्भात.